भाजपा नेते किरीट सोमय यांना सोशल मीडियावरून महिनाभरापूर्वी धमकी देण्यात आली होती. धमकी देणारा गुलाम काझी याला रत्नागिरी जवळच्या चांदेराई येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक शहरातील सिडको मधील सावतानगर भागात रात्रीच्या सुमारास 6 ते 7 समाज कंटक दोन दुचाकींवर बसून हातात कोयता घेऊन त्यांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या 3 4-चाकी 2 रिक्षा तसेच 15 ते 20 दुचाकीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. भर उन्हात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अमरावतीच्या रिंग रोडवर ऊन पावसाचा खेळ पाहावयास मिळालाय. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रविवारी मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाहीये, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळालाय. मात्र रविवारी दिवसकालीन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा ओव्हरहेड वायरची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित सहस्त्र जलकलशाभिषेक रथयात्रेचं नवी मुंबईत भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यातर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. देशभरातील नद्यांचे आणि तीर्थक्षेत्राचे पाणी घेऊन 1000 कलश घेऊन हे रथ रायगडावर जाणार आहेत. या पवित्र पाण्याने राज्याभिषेक करत छत्रपतींना वंदन करण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील C1 श्रेणीतील अति धोकादायक व मोडकळीस आलेल्या 226 इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात 35, पूर्व उपनगर 65 तर पश्चिम उपनगरातील 126 इमारतींचा समावेश आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलेलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे. मुंबई आणि पुणे विद्यापीठाला कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर यातील 5 नावं राज्यपालांकडे पाठवली आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू पद हे रिक्त होते. कुलगुरू पदासाठी चर्चेत असलेल्या 2 ते 3 नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला, त्यामुळे कोणाला कुलगुरू पद मिळतं याकडे लक्ष लागलंय. मशिदींवरील ध्वनिक्षेपकांद्वारे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई न होणे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आहे म्हटलं आहे असं उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केलंय. तसेच तक्रारींकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. कांदिवली पूर्व येथील ठाकूरगाव परिसरातील मशिदींवरील ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाची वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांविरोधात वकील रीना रिचर्ड यांनी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दखल घेतली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण शहर आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या माणगाव शहराला पाणी टंचाईची झळ बसली आहे. माणगाव शहराला येथील काळ नदीतून पाणी पुरवठा केला जातो. काळ नदीची पाणी पातळी खाली गेल्याने माणगावमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून नगरपंचायतीने 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय रेल्वेने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस देशभरात अनेक मार्गावरून धावू लागलेली आहे. या गाडीची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस सध्या 21 राज्यांमधून धावत आहे. बिहार, झारखंड, अन्न आणि
गोव्यामधून ती धावत आहे. सरकारने जून महिन्यात देशातील 28 राज्यांमधून वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याचं म्हटलंय. पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पावसाळापूर्व कामांमध्ये डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम महापालिकेचा कीटकनाशक विभाग करत असतो. मात्र या उपाययोजना करण्यासाठी सोसायट्या घरमालक सहकार्य करत नाहीत, त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थाने वारंवार आढळतात. महापालिकेने जानेवारी ते मे म्हणजे 26 मे पर्यंत या कालावधीत अशा 120 सोसायटी घरमालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून होणारा प्रवाशांचा गोंधळ लक्षात घेता प्रशासनाने एका ओळीत फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक तेच राहणार असून मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला आता 8 क्रमांक मिळणार आहे. दादर फलाटातील क्रमांक बदलण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. साताऱ्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकाने डॉक्टरांच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी टॅक्स वाचवण्यासाठी 6,10,000 ट्रान्झॅक्शन केले आणि घराची जबरदस्ती नोटरी करून घेत डॉक्टरांनी जबरदस्तीने नावावर करून घेतले आहे. हे करत असताना डॉक्टरांच्या युवकाला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीला आणि दबावाला कंटाळून युवकाने डॉक्टरांनी संगनमताने 14,00,000 अफरातफर केली असा आरोप चिठ्ठीमध्ये नमूद करत आत्महत्या केली. लुटीचा बनाव करून बिल्डरची आणि पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे. बसपा वाल्मिक शिंगरे असं अटक केलेल्याचं नाव आहे. आपल्यावर कर्ज झाल्यामुळे आपण लुटीचा बनाव केला असल्याचं त्याने कबूल केलंय. जूनमध्ये देशात 104 मिलीमीटर पाऊस पडेल. भारतीय समृद्धी स्थिरांक सकारात्मक असल्याने अल निनोचा धोका नाही असं केरळात मान्सून लवकर येऊ शकतो अशी माहिती दिल्ली येथील हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर डी एस पै यांनी लिखित स्वरूपात दिली आहे. शनिवारी मुंबईमधील पाणी पुरवठा बंद असून 2 दिवस मुंबई परिसरातील काही भागात पाणी नसणार आहे. मुंबईमधील जी दक्षिण आणि जी उत्तर परिसरातील पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव काही परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. नाशिक ग्रामीणच्या विशेष पथकाने येवला शहरातील शहा कॉलनी येथे छापा टाकत 64,000 गुटखा जप्त केला असून या संदर्भात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकहून मुंबईला अवैध गुटखा घेऊन जात असलेले 2 कंटेनर इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 कंटेनरसह जवळपास 1,25,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी व्यंगचित्रकार कीर मोरे यांनी कांदा प्रश्नावर काढलेली विविध व्यंगचित्र तहसील कार्यालयासमोर लावत एक दिवसीय उपोषण सुरू केलेलं आहे. मोरे यांनी कांद्याला भाव मिळावा अशी मागणी करत सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी सुद्धा केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करणे 2 डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. या उपचारादरम्यान महिलेला पुढील उपचारासाठी अकोला आणि मुंबई येथे जावं लागलेलं आहे. तेथे या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. चुकीचे उपचार केल्यानेच या महिलेवर मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेण्याची वेळ आली असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. तिचा नाच पाहण्यासाठी लोक आतुर असतात, तसे आपल्यालाही बघण्यासाठी लोक चॅनल सुरू करतात असे राऊत यांना वाटतं, पण त्यांनी आपला गैरसमज दूर केला पाहिजे असं नितेश राणे यांनी म्हटलंय. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला त्याचाही त्याचीही चर्चा कधी केली नाही, त्यामुळे कोणाला विश्वासात न घेता हे जे सगळे निर्णय घ्यायचे असतील ते विरोधी पक्षातील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी अशी भूमिका घेतली की आपण जाऊ नये, त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिलंय. विघ्न संतोषींच्या पोटदुखीला जनता जमाल गोटा देईल, विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी लवकर निर्णय लागणार नाही असा टोला नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लगावलाय. लोकसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळते. पुण्यात आमची ताकद जास्त असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्या दाव्यावर काँग्रेसनेही प्रतिदावा केलेला आहे. पुण्यात काँग्रेसलाच उमेदवारी मिळेल असं मोहन जोशी यांनी म्हटलंय. नितीन गडकरी यांच्यावर लासलगाव येथील प्राध्यापकाने पीएचडी केलेली आहे. सामाजिक राजकीय चिकित्सक अभ्यास या विषयाचं शीर्षक आहे. तर नितीन गडकरी यांच्या जन्मदिवशी विशेष मुलाखत घेण्यात आलेली आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीवर आता सरकारला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ घातलं जात आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने जेजुरीकर आक्रमक झाले आहेत. जेजुरीकरांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज 66वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींची गर्दी झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नातवंडांसोबत रमलेले पाहायला मिळालेत. शुभेच्छा देण्यासाठी देशभरातून त्यांचे समर्थक त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरला आले आहेत. विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेली आणि रुक्मिणीचे माहेर घर कोंडण्यपूर येथून निघालेली पालखी शुक्रवारी सायंकाळी अमरावती शहरात पोहोचली. शनिवारी सकाळी वारकऱ्यांसमवेत पालखी अमरावतीतून निघत असताना राजापेठ येथे आमदार रवी राणा यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलंय. रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत. बारसू सड्यावर विरोधकांनी सरकारचं श्राद्ध घातलंय, तर सरकारच्या विरोधात पिंडदानही केलंय. संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापित केलेल्या स्वराज्य संघटनेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. स्वराज्य संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं पुण्यात आज उद्घाटन झालं. त्यानंतर शोभायात्राही काढण्यात आली. महाराजांना देखील स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या, पण महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मूलमंत्र आपल्याला दिला आहे. आज सुद्धा अनेक प्रस्थापित लोक आपल्याला त्रास देत आहेत, ती माजली आहेत. चूक त्यांची नाही, कारण आपण त्यांना निवडून देतो असं म्हणत संभाजीराजे यांनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दावा केलाय. संधी मिळाल्यास पुन्हा शिर्डी लोकसभा लढवणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे. नव्या संसद भवनाचे मंत्रोच्चारात
विधिवत उद्घाटन केलं जाणार आहे. उद्घाटन समारोहात सहभागी होण्यासाठी पुजारी येणार आहेत. चेन्नई येथील मठांचे अधिनम दिल्लीसाठी रवाना झालेत, तर दिल्लीसाठी 21 पुजारी चेन्नई येथून निघालेत.